केबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अजनी येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीत राहणारे डॉक्टर अमित विजय घाटगे यांच्याकडे तब्बल 20,32,000 रुपयांची चोरी. चोरीच्या वेळी घाटगे कुटुंब नागपूर शहराच्या बाहेर. नोव्हेंबर पर्यंत लसीचे दोन्ही डोस पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलं हर घर दस्तक कोविड-19 लसीकरण अभियान. आणि शहरातील विविध परिसरातील वीज बिल थकीतदारांवर महावितरणने केली कारवाई. सविस्तर वृत्त. नागपूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांद्वारे सर्व प्रकारची काळजी घेऊन सुद्धा चोरीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजनी परिसरातील एका घरी चोरांनी घरफोडी करून रोख 20,32,000 रुपयांवर आपला हात साफ केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चोरीची ही घटना ओमकार नगर येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील अमित विजय घाटगे यांच्या घरी घडली. घाटगे व्यवसायाने डॉक्टर आहेत. धरमपेठच्या लक्ष्मी भवन इथे त्यांचं रुग्णालय असून मागील 1 महिन्यापासून घाटगे आपल्या परिवारासोबत रायपूर इथे राहत होते. या दरम्यान चोरांनी कुलूप फोडून तिजोरीत ठेवलेले 20,32,000 रुपयांची रोकड व सोन्याची अंगठी सहित 20,82,000 रुपयांचा माल लंपास केला. काही दिवसांनी घाटगे परिवार नागपुरात परत आला असता घरात प्रवेश करताच त्यांना चोरी झाल्याची कल्पना आली. त्यांनी लगेच या चोरीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हर घर दस्तक कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 18 वर्षांवरील ज्यांनी गाव पातळीवर पहिला व दुसरा डोस घेतला नाही अशांना प्रोत्साहन देण्यात आले. अभियानाअंतर्गत ग्रामीण भागात आतापर्यंत 91,497 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. अधिकाधिक लोक या मोहिमेत सामील होत आहेत. लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सायोलकर यांनी केले आहे. अभियानादरम्यान गावपातळीवर शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना डोस पूर्ण करण्याबाबत माहिती देतात. यासोबत लसीचे महत्त्वही सांगण्यात येतात. शिक्षण, ग्रामविकास, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा ग्रामविकास, महसूल विभाग यांच्या समन्वयाने लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अभियानांतर्गत कमी लसीकरण झालेल्या गावांची यादी तयार करून प्राधान्य दिले जात आहे. यासोबतच गावोगावी शिबिरे आयोजित करून अधिकाधिक लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे. कोविड लसीकरणाचा पुरावा वाढवण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेअंतर्गत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 35,060 इतकी आहे. त्याचवेळी दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 56,437 झाली आहे. तहसीलनिहायच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भिवापूरमध्ये 3,120, हिंगणामध्ये 10,831, कळमेश्वरमध्ये 6,236, कामठीत 13,999, काटोलमध्ये 6,015, कोहीत 4,530, मौदामध्ये 3,734, नागपुरात 10,197, नरखेडमध्ये 5,129, पारशिवनीत 5,149, रामटेकमध्ये 4,659, सावनेरमध्ये 10,543, तर उमरेडमध्ये 7,355 लसीकरण झाले आहे. कोरोनाच्या काळात लादलेल्या निर्बंधांमध्ये लोकांनी कमी लोकांमध्ये लग्न आटोपले. त्यावेळी कमी बजेटमध्ये होणाऱ्या विवाहांमुळे खर्च फारसा येत नव्हता. मात्र आता निर्बंध हटवल्यावर महागाईही वाढली आहे. सोने, चांदी, कापडापासून ते केटरर्स, सभागृह या सर्वांच्या किमती 30% वाढल्या आहेत. यामुळेच आता लोक म्हणत आहेत की फक्त कोरोनाच्या काळात केलेली लग्ने चांगली होती. कोरोना महामारीमुळे लग्नाचा थाट जवळपास 2 वर्षे थांबला होता. कोरोनाच्या काळात अनेकांनी लग्ने ठरवली पण ती नियमांच्या मर्यादेतच करावी लागली. त्याचवेळी काही जण कोरोना संपायची वाट पाहत राहिले जेणेकरून ते कार्यक्रम थाटामाटात आयोजित करू शकतील. काही लोकांनी लग्न जमवून ठेवले होते. आता कोरोनावरील निर्बंध उठवण्यात आले असून लॉकडाऊनही उघडण्यात आल्याने महागाईने जोर पकडला आहे. कपडे, दागिने ते कॅटरस आणि खाजगी वाहनांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच कोरोनाबंदीमध्ये झालेली लग्ने ठीक होती असे आता लोक मानत आहेत. दिवाळीनंतर लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. मात्र विविध खाद्यपदार्थ, तेल, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, धान्य आदींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
याशिवाय मंगल कार्यालयाच्या विविध सुविधांसह भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. या महागाईचा तडाखा सहन करत वधूवरांना लग्नाची विधी पूर्ण करावी लागणार आहेत. त्यातही एसटी बंदमुळे पाहुण्यांना खासगी वाहनांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वयाच्या 18व्या वर्षी करिअरची स्वप्ने पाहायची असतात, पण या वयात आयुष्याचा श्वास थांबला तर यापेक्षा मोठे दुःख आई वडिलांसाठी असूच शकत नाही. भंडारा रोड जगत रेसिडेन्सी येथील रहिवासी असलेल्या शहा कुटुंबियांसाठी हे दुःख आयुष्यभर राहील, पण त्यांचा मुलगा 5 जणांना जीवनदान देऊन गेला या गोष्टीचं त्यांना सांत्वन राहील. 18 वर्षीय तीर्थ देवांग 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्यात प्रवेश करणार होता. तो वडील देवांश शाह आणि आई दर्शना शाह यांच्यासोबत राहत होता. तीर्थला अचानक डोकेदुखी होऊन उलट्या होऊ लागल्या. घरच्यांना काही समजले नाही. त्याला 15 नोव्हेंबरला न्यू एरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रवेशावेळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अथक प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. 18 नोव्हेंबर रोजी न्यू एरा हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर निलेश अग्रवाल यांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना अवयवदानासाठी प्रेरित केले. आई वडिलांकडे आता मृतदेहाशिवाय काहीच उरले नव्हते, त्यामुळे त्यांनीही अवयवदान करण्यास होकार दिला. यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर विभावरी दाणी व सचिव डॉक्टर संजय कोलते यांना माहिती देण्यात आली. तीर्थच्या एका किडनीचे वोकॉल्ट हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले, तर दुसरी किडनी न्यू एरा हॉस्पिटलमध्ये 66 वर्षीय व्यक्तीला देण्यात आली. त्याचवेळी न्यू एरा हॉस्पिटलमधील 56 वर्षीय रुग्णाला लिव्हर देखील देण्यात आले. दोन्ही डोळे माधव नेत्रपिढी यांना देण्यात आले. तीर्थ या जगातून अकाली गेला असेल, पण अवयव दान करून त्याने समाजाला एक आदर्श दिला. नागपूर शहरात सध्या कारच्या काचा फोडून सामान उडवणे आणि डिक्कीतील रोकड चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. आजूबाजूच्या CCTV त्यांची सावलीही कैद होत नाही, यावरून या टोळीची सक्रियता आणि हुशारी कळून येते. या दरम्यान अजून एक घटना घडली, ज्यामध्ये सक्करदारा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या छोट्या ताजबाग संकुलातून काही आरोपींनी महिलेच्या कारच्या डिक्कीतून 2,30,000 रुपये चोरून पळ काढला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुचिता कराळे या दिघोरी येथील आराधना नगर येथे राहतात, त्या बँकेत काम करतात. गुरुवारी सकाळी सुचिता यांनी सक्करदारा संकुलातील HDFC बँकेतून 3,00,000 रुपये काढले. पैसे त्यांच्या पर्समध्ये ठेवून सहकारी श्रेयस सोबत छोट्या ताजबागेत गेल्या आणि दर्गाच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली. पर्स गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून दर्शनासाठी निघाले. दरम्यान अज्ञात आरोपींनी डिक्कीमध्ये हात घालून 2,30,000 रुपये लंपास केले. दर्शन घेऊन परत आल्यानंतर सुचिता आपल्या नातेवाईकांच्या घरी गेल्या. तेथे बॅग उघडली असता पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आजकाल चोरांच्या टोळीने बँकाभोवती आपले ढीक जमा केले आहेत. बँकेच्या आतून येणाऱ्या ग्राहकांवर त्यांची नजर असते, नंतर त्यांचा पाठलाग करून ते माल पळवून नेतात. अशा घटनांमधून लोकांचा निष्काळजीपणाही समोर येत आहे. गाडीच्या डिक्कीचे लॉक इतके सुरक्षित नसते, यानंतरही लाखोंचा गठ्ठा डिक्कीत ठेवून लोक चिंता न करता कुठेही निघून जातात. सध्या सक्करदारा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. दरम्यान मागण्यांबाबत परिवहन मंत्र्यांशी झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात उशीर होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर कर्मचाऱ्यांच्या हट्टीपणामुळे प्रवाशांच्या त्रासात वाढ होण्याबरोबरच स्वतःसाठीही त्रास निर्माण होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. नागपूर विभागाला आतापर्यंत दररोज 48 लाख आणि आतापर्यंत एकूण सुमारे 6 कोटींचा फटका बसला आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 12 दिवसांपासून संप सुरू आहे.
बुधवारी 20 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. गुरुवारी संपात सहभागी असलेल्या आणखी 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये चालक व वाहक पदांवर कार्यरत घाटरोड सावनेर रामटेक आगारातील 5-5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे आतापर्यंत नागपूर विभागातील एकूण 129 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 19 कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवाळीनंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. लग्नसराईच्या मोसमात एसटी बस हा ग्रामीण भागातील जनतेला आधार असतो. मात्र खासगी बसमधील मनमानी भाडेवाढीमुळे लोक जाण्यास मागेपुढे बघतात. खासगी वाहनांनीही भाडे वाढवले आहे. त्याचमुळे आता सामान्य माणूस अस्वस्थ झाला आहे. एकीकडे कर्मचारी ठाम असताना दुसरीकडे सरकारलाही झुकायचे नाही. दोघांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. बसेस रस्त्यावर धावल्या तर देखभालीचा खर्चही वाढेल, म्हणजेच येत्या काही महिने एसटी तोट्यात जाणार आहे. विजेचं बिल थकीत ठेवणाऱ्यांवर महावितरणने पुन्हा एकदा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी दरम्यान या कारवाईत शिथिलता देण्यात आली होती, मात्र आता ही कारवाई पुनश्च सुरू करण्यात आली असून तुळशीबाग उपविभागाद्वारे विविध वस्त्यांमधील 40 लोकांच्या घरचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर, भूतेश्वर नगर, किल्ला परिसर, तुळशीबाग या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यात 18 घरांचे अस्थायी रूपात तर 4 वीजधारकांचा स्थायी रूपात वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यांच्यावर क्रमशः 1,75,000 व 42,000 रुपये थकीत होते. या अभियानादरम्यान 36 ग्राहकांनी 2,50,560 रुपये तत्काळ जमा करून आपला वीज पुरवठा खंडित होण्यापासून वाचवला. त्यानंतर शारदा चौक, गवळीपुरा, चितारोळी, बजेरिया, तिडके भवन, हज हाऊस, ईश्वर पटका, हॉटेल पाल पॅलेस, जुना जेलखाना परिसरात 15 वीजधारकांची वीज कपात करण्यात आली. यांच्यावर 2,49,000 वीज थकबाकी होती. येथील 3 लोकांचा वीज पुरवठा स्थायी स्वरूपात खंडित करण्यात आला. या वस्त्यांमधील 61 थकीतदारांनी 9,54,570 रुपये तत्काळ जमा केले. गुंठेवारी अंतर्गत राज्य सरकारने विकास शुल्कात जवळपास 3 गुणांनी वाढ केली असून त्या GR विरोधात भाजपने NIT धाव घेतली. यावेळी भाजप आमदार आणि नगरसेवकांनी NIT अध्यक्षांना निवेदन दिले. हा GR त्वरित रद्द न केल्यास शहरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपने दिला. राज्य सरकारने गुंठेवारी नियमांतर्गत पर स्क्वेअर फूटमध्ये 3 दरवाढ केली असून सामान्य नागरिकांना याचा फार मोठा फटका बसलाय. हा GR रद्द करा या मागणीसाठी भाजपच्या वतीने NIT धाव घेतली आणि GR रद्द करण्यासाठी NIT अध्यक्षांना निवेदन सादर केले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापौर दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 56 रुपये नियमित करण्याचे लागत आता थेट 168 रुपये करून ही राज्य सरकार विकास कामात शून्य तर आहेच, पण आता भ्रष्टाचारात अव्वल क्रमांकावर आहे, असा टोला आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारवर मारला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गुंठेवारी अंतर्गत जे 56 रुपये नियमितीकरणाचे लागत होते त्याच्यामध्ये त्यांनी 3 वाढ केली आणि लगभग आता प्रति स्क्वेअर फूट ज्या लोकांनी 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपयामध्ये प्लॉट खरेदी केले आता त्यांना 168 रुपये प्रति फूटच्या रिमाने चार्ज भरणं पडत. ही सरकार एक तर सगळ्या क्षेत्रामध्ये फेल झाली आहे. विकासाच्या कामात 0 आहे, लेकिन भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये देशामध्ये अव्वल आहे. आणि म्हणून या सरकारमध्ये असलेले सगळे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांच्यापैकी एकही नेता या विषयावर बोलत नाही. राज्याच्या जनतेवर अन्याय झाला आहे. विशेष करून नागपूर शहराच्या आउटर भागामध्ये लगभग 5,00,000 भूखंडधारक आहे, त्यांच्यावर अन्यायकारक भूमिका या शासनाने घेतली आहे. आणि म्हणून हा काळा GR उद्धव ठाकरे सरकारने काढला आहे. याच्या पत्रहीसुद्धा 2 दिवस पहिले आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिला आहे आणि म्हणून त्यांना मागणी केली आहे का हा काळा GR आपण ताबडतोब रद्द करा. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंटिन्यू आपण आंदोलन करत आहोत. यानंतरसुद्धा 22 तारखेला नागपूरसुद्धा पन्ण्याच्या झोनमध्ये बी आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचे GR काढून जी अन्यायकारक भूमिका शासनाने घेतली आहे ते कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही. आणि म्हणून हा GR आपण रद्द करावं अशा प्रकारची मागणी आमची. सभापतींना आम्ही सांगितलं आहे
का मागच्या 5 वर्षाच्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या कारकिर्दीमध्ये या आउटर भागामध्ये लेआउटमध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही डेव्हलपमेंट केलं. त्यावेळी 56 रुपये प्रति स्क्वेअर फूटच्या हिशोबानं नियमितीकरणाचा चार्ज आम्ही NIT घेत होते. लेकिन या 2 वर्षामध्ये या शासनाने 1 रुपया दिला नाही का? आता हे जास्तीचे पैसे घेऊन का आता NIT तिजोरी भरायची आहे का शासनाची तिजोरी भरायची आहे हे जनतेच्या खिशामध्ये डाका टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. 2 वर्षापासून आपल्याला माहीत असेल का 2 वर्षापासून कोरोनामुळे अनेक लोकांचे धंदे बंद झाले, दुकानदारा बंद झाले, अनेकाच्या नोकरी गेल्या, लोकांच्या समोर आज रोजगारीचा विषय मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा वेळेमध्ये हे गुंठेवारीचे रेट 168 रुपये करणं ही अन्यायकारक भूमिका आहे. आणि म्हणून सभापती महोदयांना सांगितलं का तुम्ही आमच्या पत्रावर आपलं कवरिंग लेटर लावा आणि मुख्यमंत्र्याला नागपूर शहराची भावना कळवा. बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपुरात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. वर्धमान नगर येथील 7 वचन लॉन मध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार संबोधित करताना म्हणाले की केंद्र सरकार आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून ईडीच्या माध्यमातून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यांचा प्रयत्न कधी सफल होणार नाही. या संमेलनाला नागपूर शहरासहित जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री रमेश बंग, राजेंद्र जैन, सुबोध मोहिते, शब्बीर अहमद विद्रोही, दीनानाथ पडोळे, प्रकाश गजबिये, शेखर सावरबांधे, प्रवीण कुंटे, आभा पांडे, दुनेश्वर पेठे उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना पवार म्हणाले की अनिल देशमुख मागील अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करत आहेत, पक्षाला मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं, त्यांची कुठलीही चूक नसताना त्यांना खोट्या आरोपांखाली अडकवण्यात येत आहे, मात्र ते या सर्व आरोपांमधून बाहेर पडून लवकरच आपल्यामध्ये दिसून येतील. त्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की आगामी महानगरपालिका निवडणुका बघता सर्व कार्यकर्त्यांना आपापसातले मतभेद विसरून कार्य करावे लागेल, मनपामध्ये सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावावी लागेल. मी मागील 40 वर्षांपासून पवार यांच्यासोबत काम करत आहे, ते 10 वर्ष केंद्रात मंत्री होते. नागपूरसह संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षाला नंबर 1 पक्ष बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आज देशाला पवार यांच्या प्रगतीशील विचारांची गरज आहे. कट्टरपंथी लोक सांप्रदायिक दंगे करून महाराष्ट्रावर निशाणा साधत आहे, मात्र प्रगतीशील विचारधारा असणारे अनेक पवार यावेळी समोर येतील. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.